दादा आसपन बोले और शक्तिमान घर से त्यामुळे त्यांचं घर जे कोल्हापूर आहे ते कोल्हापूर सोडून इथं कोथरूड त्या ठिकाणी त्यांना यावं लागेल. कोथरूडमध्ये त्यांचं काय योगदान होतं ते कोथरूडकरांना विचारलेलं असं ज्या माणसाला स्वतःच्या जिल्ह्यातून निवडून घ्यायची क्षमता नाही फडणवीस सुधीर तांबेंच्या निलंबनाची कारवाई झाली. दुसरा एक प्रश्न, सुधीर टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभाची जागा जी रिक्त झाली आहे ती जागा आता कोकणून लागली तर बिनविरोध करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येते. माझ्या पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्याशी माझी थोडी चर्चा झाली आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी बसून प्रश्न एक चेकांची जी जागा आहे ती जशी आहे तशी पिंपरी चिंचवडची एक जागा रिक्त झालेली आहे. या सगळ्या जागेच्या संबंधी एकत्री बसून विचारते कशी त्याच्यासाठी आज मला कधी नाही आज दिग्विजय सिंगांनी पुढाकार घेऊन सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक बोलवली. मलाही त्याच्यात निमंत्रण होतं. आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना त्या मिटिंगला पाठवले आणि तिथं कलेक्टिव्ह डिसिजन घ्यावा चर्चा करावी आणि उद्या त्याला आयुक्तांचं जे प्रेझेंटेशन आहे ते बघावं त्याच्यात जर काही कमतरता असतील तर त्याची चर्चा त्या ठिकाणी करावी आणि कारण शेवटी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे तिच्याबद्दलचा संशय हा जर देशात झाला ते योग्य नाही आणि म्हणून याचा विचार एकत्र उचलून करायचा हा निर्णय अपोजिशननी केला. कालच्या आजच्या बैठकीत काय झालं मला ठाऊक नाही पण उद्या काय दादा चंद्रकांत पाटील वारंवार पुण्यात देखील भाषणात ते म्हणले होते की पुणे जिल्हा सरकारने घेऊन पण नक्की काय स्थिती आहे मी आत्ता बसून त्याच्याकडे सांगितलं पण विद्यार्थ्यांना या कामात मदत करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.